महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यास लोड शेडिंगच्या कारणावरून शिवीगाळ व मारहाण करून शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी आरोपी विश्वास उत्तम पाटील राहणार बेगमपूर तालुका मोहोळ याची निर्दोष मुक्तता जिल्हा व सत्र न्यायाधीश आर एन पांढरे यांनी केली. यात हकीकत अशी की घटनेच्या दिवशी फिर्यादी गोरख भागवत हरिहर हा बेगमपूर महावितरण कार्यालयात कर्तव्यावर असताना आरोपी हा नदीकाठी विद्युत पुरवठा बंद का केला तो तात्काळ सुरू करा असे म्हणून त्याच्याशी वाद घालू लागला. फिर्यादीने त्यास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु तरीही त्याने काही एक ऐकून न घेता शिवीगाळ करून त्याच्या गच्चीस धरून मारहाण केली. अशा हकीकतीची फिर्याद कामठी पोलीस स्टेशनला देण्यात आली होती. त्यावरून पोलिसांनी भादवी कलम 353, 523, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला होता. सदरील केसमध्ये सरकार पक्षातर्फे तपासिक अंमलदारांसह एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले होते. आरोपीचे वकील ॲडव्होकेट एम ए इनामदार यांनी साक्षीदारांच्या साक्षीमधील विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले तो युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी संशयाचा फायदा घेत निर्दोष मुक्तता केली. यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट एम ए इनामदार, ॲडव्होकेट सुरेश पवार व ॲडव्होकेट वसीम डोंगरी यांनी काम पाहिलं.